नमस्कार मंडळी, आनंदमान निसर्ग शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारं किंवा कधीही त्यामध्ये कमी होत नाही अशी गोष्ट. त्यामुळे आजच्या दिवशी केलेली कुठलीही गोष्ट ही निरंतर चालत राहते आणि आपल्याला आयुष्यात भरभराट आणि समृद्धी देते. म्हणूनच आज आपण इथे आपल्या निसर्ग शाळेमध्ये आज या हळदीच्या बियाण्यांची लागवड करणार आहोत. अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा शेतकऱ्यांकरता खूप महत्त्वाचा असतो. आजच्या दिवशी या बियाण्यांची लागवड केली जाते आणि आज लागवड केलेली बियाणी ही अतिशय चांगल्या प्रकारे उगवतात. त्याचबरोबर पावसाळ्याच्या सुरुवातीला जर जोरात पाऊस झाला तर तोपर्यंत ही बियाणी तिथे रुजलेली असतात. म्हणजे सुरुवातीच्या पावसाच्या माऱ्यामध्ये या बियाण्यांना तोपर्यंत ही बियाणी तिथे सेट झालेली असतात. तर आज आपण ही हळदीची बियाणी आपल्या ह्या निसर्ग शाळेच्या एका मस्तपैकी गार्डनमध्ये लावणार आहोत. तर मित्रांनो, शाळा म्हटली की शाळेचं पटांगण हे आलंच. ह्या पटांगणामध्ये मुलं खेळायला जातात. प्रत्येक शाळेला एक छानसं पटांगण असतं. तसंच हे आपल्या निसर्ग शाळेचं आपण एक छान पटांगण तयार करतो आहे. ह्यामध्ये सांग बरं सुश्रुत, तुमच्या शाळेच्या क्रीडांगणामध्ये काय काय आहे? आमच्या शाळेच्या पटांगणामध्ये क्रिकेटचं ग्राउंड, फुटबॉलचं ग्राउंड, व्हॉलीबॉलचं ग्राउंड आणि स्केटिंगचं ग्राउंड असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्राउंड आहेत. आपल्या निसर्ग शाळेमध्ये मुलांबरोबरच पशु, पक्षी, किडे, कीटक ह्या सगळ्यांना खेळायचं आहे. म्हणूनच आपण आपल्या ह्या ग्राउंडमध्ये एक जंगल तयार करतो आहे. तुम्ही जर बघाल तर हे आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे परमाकल्चरचे वाफे तयार केलेत आणि ह्या वाफ्यांमध्ये आपण एक खूप प्रकारची इथे झाडं, झुडपं, औषधी वनस्पती आणि भाजीपाला लावणार आहोत. तर ह्याच बागेची सुरुवात आपण आज ह्या अक्षय तृतीया दिवशी करणार आहोत. आपण आज या वाफ्यांची पूजा करून ह्यामध्ये आपण हळदीचं बियाणं आज लावणार आहोत. चला आपण या वाफ्यांची आज पूजा करूयात. आपली पूजा झाली आहे. आता आपण हे हळदीचं बियाणं या वाफ्यांमध्ये आजच्या या मुहूर्तावरती लावणार आहोत. मित्रांनो, ही जी दिसते ही पांढरी आहे ती आहे आंबे हळद, म्हणजे मँगो जिंजर. आणि ही जी आहे ही आपण जी नेहमी खातो ती पिवळी हळद, म्हणजेच ही वायगावची खास हळद आहे. हे दोन्ही कंद आज आपण लावणार. तुम्ही बघाल तर या हळदीला आत्ता इथे छानसे असे मोड यायला लागलेले आहेत. आता आपण हे एक एक हळदीचं जे कंद आहेत ते आपण जमिनीमध्ये लावणार आहोत. मित्रांनो, हे जे आपण वाफे तयार केलेत ते आपण परमाकल्चर पद्धतीमध्ये केलेत. म्हणजे यामध्ये 80% जैवभार, 80% ऑर्गॅनिक मॅटर आणि फक्त 20% वरच्या थरात माती इथे आहे. ह्याचा उपयोग काय? तर ह्यामध्ये ह्या जो आपण ऑर्गॅनिक मॅटर किंवा जो जैवभार टाकलेला आहे ह्याचंच खत होऊन या वाफ्यांमध्ये एक स्वतःची परिसंस्था तयार होणार आहे. आपल्याला वाफ्यातून बाहेरून काही टाकायची याच्यामध्ये गरज नाही आहे. आणि खास असे सुंदर सुंदर आकार आपण ह्या वाफ्यांचे इथे केलेले आहेत. मित्रांनो, आपल्या ह्या सुंदर मुहूर्तावर आता पावसाला पण सुरुवात झालेली आहे. या पावसानेही आपल्या या बागेला आता आशीर्वाद दिलेला आहे. ही आपली बाग अशीच सुंदर छान फुलत राहो हीच या निसर्गाकडे प्रार्थना. मित्रांनो, तुम्हालाही आमची बाग बघायला आवडेल ना? आपण जवळजवळ 1 एकरमध्ये हे आपल्या निसर्ग शाळेचं हे छान जंगल तयार करतो आहे. त्यामध्ये विविध प्रकारची भाजी, फळे, वेगवेगळ्या प्रकारचे कंद, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपण इथे लावणार आहोत आणि इथे येऊन तुम्हाला खूप काही निसर्गाबद्दल शिकायला मिळणार आहे. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसंच आमच्या आनंदमा नॅचरल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.